यानंतरची बातमी आहे अजित पवारांनी दिलेल्या फायनल चॅलेंजची. शिरूरमधील शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांना पुन्हा निवडून न आणण्याचं थेट चॅलेंज अजित पवारांनी दिलंय. काल अजित पवारांनी दिलेल्या या चॅलेंजवर आज पुन्हा एकदा त्यांना विचारलं असता खासदार अमोल कोल्हेला पाडणार हे फायनल असल्याचं अजित पवार म्हणाले. काल दिलेल्या चॅलेंज नंतर आज अजित पवार शिरूरला पोहोचले. यावेळी त्यांनी इथं पाहणी केली. अजित पवारांनी दिलेल्या या आव्हानावरती अमोल कोल्हेनी प्रत्युत्तर दिलंय. तर यावर अमोल कोल्हे म्हणतात, अजित पवारांसारख्या मोठ्या नेत्यांनी चॅलेंज देणं हा माझा गौरव आहे असं अमोल कोल्हे म्हणतात. दरम्यान हा सामना रंगला असतानाच आता अजित पवार गटाकडे अमोल कोल्हेंचं शपथपत्र असल्याचा दावा अमोल मिटकरींनी केलाय. तर अमोल कोल्हे महायुतीत आल्यास उमेदवारीबद्दल सकारात्मक असल्याचंही ते म्हणाले. त्यांची प्रतिक्रिया त्यांना लकलाप. मी काल सांगितलेलं आहे ते माझं फायनल संपलं. हे बघा, लोकशाही आहे आणि लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपली ताकद आजमावण्याचा पुरेपूर अधिकार आहे. पण निर्णय ही मायबाप जनता घेणार आहे. त्यामुळे आदरणीय पवार साहेबांनी हीच गोष्ट सांगितली की शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या जनतेवर माझा पूर्ण विश्वास आहे आणि त्यामुळे लोकशाही आहे तर लोकशाही प्रक्रियेमध्ये कोणीतरी समोर उमेदवार असणारच, बिनविरोध तर होऊ शकत नाही. त्यामुळे समोर कोणीतरी उमेदवार असणार आणि आपली जी आपण जी कामं केलीत, आपण जे काम केलंय हे घेऊन समोर जाणं हे आपलं कर्तव्य. अजितदादांनी जो निर्णय घेतला असेल तो कोल्हे साहेबांनाही मान्य असेल आणि म्हणून मी सांगितलं होतं का मी स्वतः त्यांचं शपथपत्र वाचलेलं आहे. मी पक्षाचा मुख्य प्रतोद आहे त्याच्यामुळे ते वाचलेलं आहे. आणि शेवटी कोल्हे साहेबांनी काय निर्णय घ्यावा हा लोकशाहीमधला त्यांचा अधिकार आहे. मात्र ते हे निर्विवाद मान्य करतात की अजितदादांमुळे ते शिरूर लोकसभेचे खासदार होते.